कुठून तो गड करावा काही कळणारा. प्रेम आहे पैसे दे ना, माझ्याकडे कुठूनच पैसे. काय करू, कोणाला टोपी घालतो, एक तरी माझ्याकडे घावलं पाहिजे. चपटीच सोड, मला एक प्रश्न पाळलाय त्याचं उत्तर दे आधी. बोल ना भावा, तुला तर माहिती आहे आपल्या आख्या गनमनवाडीत माझ्या एवढा हुशार कोण नाहीये. विचार तू बिंदास. एकच बापाचा आहे असं काही पण काय बोलतो, काय घाले. अरे भाडे, आपलं ते भावडे, रागवू नको, माझं ऐकून तर घे पहिलं. एकच बापाचा आहे म्हणतो तू, मग काय ऐकून घेऊ तुझं. अरे ऋषया, असं नव्हतं म्हणायचं मला. एवढा हुशार आहे तू, चतुर, दिलदार, कार्यशील, एवढा टॅलेंटेड माणूस एका बापाचा कस काय. काय लेका पाहुणे, हुशार असलो म्हणून काय लगेच दहा बापा झालो काय मी. तसं नव्हतं म्हणायचं मला, त्यात तू गैरसमज करून घेतला, त्याला मी काय करू. तर ऐक ना, 50 रुपये दे ना. अरे भो, मी कधी घेतले होते तुझ्याकडून. अरे तू नव्हते घेतले मस, पण मला उसने तर दे. नाही नाही भाऊ, तो लाड नाही आपल्याकडे, इथं मीच कंगाल होऊन बसलो जो गरीब आहे. तुला कुठून देऊ आईला, मित्रासाठी एवढं पण नाही करणार का. अरे दे ना भावा, माझा आशीर्वाद आहे तुला, एकदम कडक आयटम भेट. हा का, तरी कशी म्हणजे बिपाशी टाईप भेटन का. उपाशी तोंडा चला, बिपाशी होणी पाहिजे. काय 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 म्हणलं तू. अरे म्हणलं अरे त्या बी पिक्चर मधली भेट तेव्हा हे बी पाशा काय चीज आहे. हा का, वापरलेला माल दे आमच्याकडे सर्व्हिसिंगला, आणि नवीन माल तुम्ही बरं धुवून आणा. काय नको तुझा आशीर्वाद. हे घे हे घे 50 रुपये, जाय डोस. आता पडशील इकडे तोंड गुतवून. कशात. अरे दरवाजात म्हणलो मी, जाय आता चाललो मी पण. नमस्कार शेठ, द्या आपला एक ब्रँड. मागचे पैसे दे ना आधी, मागचेच पैसे नाही दिले. चाललाय ब्रँड देतो राव शेठ, पुढं पळून चाललो काय. अरे पळून गेले तू हजार घे. द्या राव, आणि पहिले पैसे काढ. बरोबर द्या, एवढे चल राव माझ्याकडे. आता एवढे वेळेस देतो, परत चालणार नाही असे नाटक. तू पण बस की बाबा लवकर. देवा, आतापर्यंत तुझ्याकडे भरपूर काही मागितले, पण तू कुठं काय दिलंय. आतापर्यंत जेवढं काय झालं ते ट्रायल म्हणून सोडून दे. आता फक्त माझी एकच इच्छा पूर्ण कर, प्रीतीला माझी प्रीत कळू दे, आणि या प्रेमावर मनापासून प्रेम होऊ दे.
देव साथ आहे ना तर बाकीचे लोक काय घंटा साथ द्या ना रे प्रीतीला सांगायचं म्हणलं काहीतरी मार्गदर्शन शोधावंच लागेल काय करू काय करू काय करू काय करू आयडिया पत्र लिहतो पण वही पण सांगायचे आता जाऊ दे आसन बघ कुठे हे आता कुठे ठेवले असं बघ तो बंद ठेवते ना भेटली ले आव गेले पुरुष काय काय करू लागले खायला वैन पेत सापड पण लिहायचं काय जाऊ दे लिहू काहीतरी चोरी जर का गेल्या तर अशा ठिकाणी मारीन कि परत मोरीत जायची गरज सुद्धा पडायची नाही तुला समजलं का आयला त्या सांभाळी काय बांगार रांबा पटावली र मला काळ तोंडे म्हणते काय स्वतः बाणा मध्ये गेल्या म्हणून तोंड दिसतंय क्या तेज लाऊं अब साला मेरे को कोई भावी नहीं देता वो सपनी की वजह से हर बार मार पड़ती मेरे को ले वाइट दे थम एक मिनट समझ ही सपनी चप्पल काय करशील बर म्हणतो अगर ये चप्पल सपनी की निकली तो मैं इसे उठाऊंगा और सपनी समझ के इसे फेंक दूंगा आज से सपना का चैप्टर क्लोज काय अडवे नाही खुशाल चप्पल फेकून दिली आणि निघून गेला मर जाव दी सपनीला विकळून चपलाचा कापला फक्त येळक माया बोकडने आला पाहिजे चपली तू नाही तर घोटाळाच काय रे कमरी वर राहिला सकाळ सकाळ कुत्र्याने कुत्र्याचा मित्र कुत्र्याने नाही वळणार मग कुकऱ्या सारखं कु कु करीन का पाहुणे आधीच डोकं फिरलंय तू अजून नको फिरू काय बोलायचं बोल पटकन मला परत लिहायला बसायचं अजून बारावीत बारा वेळा नापास झाला अजून काय लिहायचंय रे तुला अरे कोण बारावीत बारा वेळा बसलाय रे उगाच काही बरत नको बसू काय बोलायचं बोल पटकन नुसतं नागावून डोलत बसलाय ते आता काय रे ते भाई
अरे हे प्रीतीसाठी लिहिलेलं प्रेम पत्र आहे. त्या आईला नंबर घेऊन डायरेक्ट भेटायचं. गुडघ्यावर बसून प्रपोज मारायचं तर काय पत्र लिहित बसलं असं. तुला एवढं जमतंय ना तर दाखव बरं तूच प्रपोज करून. दाखवतो ना त्यात काय एवढं. अरे पाहुणे तुला डबड बनवून देऊ का. तुझ्या हात पुढं केलं ना तसंच मागं जाऊ दे. कारण ही पोझिशन आहे ना प्रपोज करायची नाहीये. डबड घेऊन टॉयलेटला बसण्यासारखी उठ. अगं माझ्या चपला कुठे गेल्या. तुझ्या तर इथंच आहे मग माझ्या कुठे गेल्या. मला वाटतं कोणतरी घालून गेलं वाटतं. नाही गं आपण सोडून तर कुठं कोण आले ते बघतो रांग्या कसा मी बांधतो बसलाय. रांग्या चपला कुठे ठेवल्यात माझ्या नीट सांग नाहीतर बघा. मग आता मला नाही माहिती चप्पल. मी काय वाच म्हणे का तू चपला. अरे रांगे सांग ना कसे काय त्रास देतो बिचारीला. ही आणि बिचारी उगा तू म्हणते प्रीती म्हणून सांगतोय. नाही दादा विषय पडलेल बरोबर आपण बोलत सुद्धा नाही. वारी माझा डब्ल्यू डब्ल्यू मधला शेमस का तोंड्या सांग आता लवकर. ए बाई माझ्यावर नको तापू यार पण फेकल्या तिकडं बाई तिकडं बघ बस सापडी. काय आरफ्यानं फेकल्या बाय चपला. या आरफ्याला तर काय करू मी आता. दादा अरे ते आरफ्याने माझ्या चपला फेकून दिल्यात. काय नको टेन्शन घेऊ मी रस्त्यातच आहे. त्या भडगाला रस्त्यातच गाठतो. दाखवतो या रुद्राचं रूप रूप त्याला. चायला आत्ताच गावात नाही आलो तर कटकट सुरू झाली. आता कुठं शोधू या आरफ्याला. ओनली वन रिक्वेस्ट प्लीज एका एकाने या.